सस्नेह निमंत्रण श्री छत्रपति शाहू साखर कारखाना लिमिटेड कागलच्या 44व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रतिपन समारंभ सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी शाहू ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री समरजीत सिंह घाटगे व सौ निवेदिता समरजीत सिंह घाटगे यांच्या हस्ते विधिवत पद्धतीने होणार संपन्न। सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनी ऊस उत्पादक शेतकरी व हितचिंतकांनी या समारंभास उपस्थित राहावे ही विनंती। आपले स्नेहांकित श्रीमती सुहासिनी वी घाटगे अध्यक्षा श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल व सर्व संचालक मंडळ। पुन्हा परवाच्या अधिवेशन मागचे मी त्यांना म्हटलं की गेल्या आयोजनात पैसे मिळाले नाही, त्याचं टेंडर झालं नाही, धरण 15-30% आपण रिकामं ठेवतोय, आमच्या बोगद्यातलं पाणी भगवती नदीत येणार पाणी 9 TNC सोडायचं आहे ते 5 TNC येत आहे, आम्हाला पाणी कमी आलं आहे आणि तिकडं पण पाणी कमी पडलंय 30%, याच्यावर तर रिपेरीला पैसे देणार आहे का नाही, का धरण एवढ्या मोठ्या प्रमाणात गेले की धरण फुटल्यानंतर त्या काठचे लाखो लोक गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी करणार आहे का, याला शब्द पळा, पैसे दिले राजीव दादाने, तुम्ही पैसे द्याल ते लवकर द्या ही भूमिका मी त्या ठिकाणी मांडणार आहे। आणि एकदा पैसे जाहीर केल्यानंतर आणि त्यातले टोकन म्हणून काही लोकांना मिळाल्यानंतर राहिलेले पैसे थांबून चालत त्याला द्यावेच लागतात। परवा त्या ठिकाणी पावसाळ्या दिवशी उद्या विषय मांडला, 15 ऑगस्टच्या अगोदर मी राहिलेले लोकांचे पैसे देतो, 15 ऑगस्टच्या पैसे पाठवले पण पूर्ण पाठवले नाही, कोल्हापूर जिल्ह्यातले साधारण 9-950 लोक राहिलेत, त्याच्यामध्ये 50,000 लोक महाराष्ट्रातले 16,000 लोकांना पैसे मिळाले। आता पुन्हा अधिवेशन आमचं डिसेंबरमध्ये नागपूरला 7 डिसेंबरला आमचा जो प्रश्न आता गेलाय ते काही ठिकाणी आम्ही काय काय पाठवायचे प्रश्न पाठवले पुन्हा आम्ही त्याला धरणार आहे, याला शब्द पळा, पैसे दिले राजीव दादाने, तुम्ही पैसे द्याल ते लवकर द्या ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहे। आणि एकदा पैसे जाहीर केल्यानंतर आणि त्यातले टोकन म्हणून काही लोकांना मिळाल्यानंतर राहिलेले पैसे थांबून चालत त्याला द्यावेच लागतील, परिस्थिती आपले सगळ्यांचे पैसे मिळणार आहेत। माझी बाळासाहेब सांगितलं की 31 मार्च हे माझं 31 मार्च असं त्या दोन गोष्टी काही सरकार दिला असं परिस्थिती नाही, या ठिकाणी जी यादी जाहीर झाली आहे सुरुवातीला यादी झाली त्या सगळ्यांचे पैसे मिळणार, पुन्हा यादी करतील असं यांच्याकडे कुठलं बजेट या ठिकाणी दिसत नाही ना, कुठला कारभारच त्या ठिकाणी करता अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आहे, अनेक विषय या ठिकाणी मांडले तर आपल्याला माहिती आहे, आमच्या बाळासाहेबांनी आपल्या कुंभी राजधानी तालुक्यामध्ये माझा तो मतदारसंघ पूर्वी होता सांगलोड मतदारसंघ, त्या ठिकाणी धामणी प्रोजेक्ट बंद पडलेला होता, मी आमदार झाल्यानंतर 2000 त्याचं काम चालू केलं, काम एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू केलं त्या ठिकाणी, आणि 2009 नंतर मी त्या भागात आमदार झालो नाही, मी आमदार नव्हतो माझा मतदारसंघ बदल, तेही काम गेले 10 वर्ष बंद होतं। मी पुन्हा विधानसभेत तो प्रश्न मांडला, त्यावेळेला पाटबंधारे मंत्री जयंत पाटील साहेब होते, त्यांना म्हटलं मला काय चालणार नाही, जे काम चालू करायचं आहे चौकशी केली, तो जुना कॉन्ट्रॅक्टर कोर्टात गेला होता, त्याचं बिल द्यायचं होतं 100-105 कोटी रुपये, ते पहिलं बिल द्यायला होतं, पुन्हा टेंडर काढलं 2-317 कोटी आणि पुन्हा ते काम चालू केलं 100 कोटी अजितांच्या भांडवलाने पैसे आणले आणि त्याचंही काम झालंय, म्हणजे उद्या कळ्यापर्यंत ते पाणी या ठिकाणी येणार आहे हे आपल्याला सांगायला हरकत नाही। आज दुसरी परिस्थिती आमची सगळ्यात अडचणीची काळामुळे धरण 28 इंचेच आहे, त्या धरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, गेल्या वर्षी पाण्याची टंचाई झाली, दरीत पाणी न्यायची परत झाली, शेवटला पूर पाऊस लेट झाला, 2 महिने पाणी येत तयार नाही, आम्ही पुन्हा त्या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही त्याला विचारलं होतं तुम्ही कशा करता धरणाचं काम अजून थांबवलंय, ते म्हणजे आम्ही आता काम चालू करणार आहे, गळती काढायला लागतात, फार मोठ्या प्रमाणात पाणी गळतंय, धरण आम्ही 70% भरतोय, 30% रिकामं ठेवतोय, आम्ही तेव्हा कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये सांगितलं चालणार नाही लवकर टेंडर काढा, तिने टेंडर काढतो म्हणजे आम्ही आणि 15-20 दिवसात आम्ही ते काम चालू करतोय आणि वर्षभरामध्ये काम चालू झालं, या वर्षी मीटिंगमध्ये तो मुद्दा या ठिकाणी। पुन्हा परवाच्या अधिवेशन मागचे मी त्यांना म्हटलं की गेल्या आयोजनात पैसे मिळाले नाही, त्याचं टेंडर झालं नाही, धरण 15-30% आपण रिकामं ठेवतोय, आमच्या बोगद्यातलं पाणी भगवती नदीत येणार पाणी 9 TNC सोडायचं आहे ते 5 TNC येत आहे, आम्हाला पाणी कमी आलेलं आहे आणि तिकडं पण पाणी कमी पडलंय 30%, त्याच्यावर तर रिपेरीला पैसे देणार आहे का नाही, का धरण एवढ्या मोठ्या प्रमाणात गेले की धरण फुटल्यानंतर त्या काठचे लाखो लोक गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी करणार आहे का, या माणसाच्या सामान्य गरीब माणसाच्या जो शेतीवर कामं जातोय त्याच्या नावावर एक गुंठा जमीन नाही, अशा माणसाला सुद्धा त्याला गाय किंवा म्हैस मिळाली पाहिजे, एक वर्ष दिलेला गाऊन तो बिल पैसे भरवत आणि एक वर्ष त्याच्या कर्जा जातील ही भूमिका मी त्या काळामध्ये घेण्याची, त्यावेळा तो निर्णय झाला की आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्याला लागणारे पैसे देतो, 90 कोटी लागणार आहे ते सुद्धा काम आम्ही चालू करतोय आणि आता ते त्याच्यात कामं जर टेंडर झालंय ते सुद्धा लवकर काम चालू होईल, ते जर काम पूर्ण झालं तर आपल्या नदीत सुद्धा पुढच्या वेळेला 90 TNC पाणी या ठिकाणी, अशा अनेक धोरणं आम्ही या ठिकाणी मांडायला सातत्याने प्रयत्न केला।
मगाशी बाळासाहेब सांगितलं जिल्हा बँकेमध्ये आम्ही आता गेले अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पंचायती पासून तुमच्या ह्या मतदारसंघात मी जिल्हा बँकेत जातोय. मी कधी कुठल्या शेतकऱ्याचं काम वाढवलं नाही. तू कसलाही विरोध काही आम्हाला माहिती नाही. त्याला पैसे मिळायला पाहिजे, त्याचं काम झालं पाहिजे. भूमिका सातत्याने अनेक योजना राबवल्या बाळासाहेब सांगितलं म्हणजे अनेक योजना पेटी या ठिकाणी काढल्या. त्यातली महत्वाची योजना बाळासाहेब तुमच्या लक्षात आलं नाही. ज्या माणसाच्या सामान्य गरीब माणसाच्या जो शेतीवर कामं जातोय त्याच्या नावावर एक गुंठा जमीन नाही अशा माणसाला सुद्धा त्याला गाय किंवा म्हैस मिळाली पाहिजे. एक वर्ष डेरीला घालून तो बिल पैसे भरवत आणि एक वर्ष त्याच्या कर्जा जातील ही भूमिका मी त्या काळामध्ये घेतली. हाही निर्णय तेवढा महाराष्ट्रात मी पहिल्यांदा घेतला होता. आणि त्या काळामध्ये आता बँकेला सूट दिली. आता मी सांगितलं मुस्लिम साहेबांना पैसे द्यायला पाहिजे, इन्कम टॅक्स भरल्या पाहिजे, शेतकऱ्याला आपण माफ करूया आणि 3 लाखापर्यंत आम्ही त्या ठिकाणी व्याज सूट द्यायचा निर्णय त्या काळामध्ये घेतला. पुन्हा सरकारनं निर्णय घेतला 3 लाखापर्यंतच्या कर्जावर आम्ही व्याज भरणार आहोत. आम्ही ते 5 लाखापर्यंत नेलं. पण त्यावेळेला मी चेअरमन असताना सरकारचाही कुठली योजना होती, कोणाची योजना होती. बँकेला चांगला नफा झाल्यानंतर 7% कर्ज देणारा महाराष्ट्राचा देशातला पहिला चेअरमन मी त्यावेळेला काम केलं. म्हणजे सर्वसामान्याच्या विकासाला सातत्यानं काम करायचा प्रयत्न या ठिकाणी केला. अनेक योजना काढत असताना तेव्हा आता बाळासाहेब या तुमच्या योजना आहेत पण 4 म्हशी 8 म्हशी त्याला लागणारा कोटा याच्या सह पैसे मी तेवढा देत होतो. अशा अनेक योजना 16 योजना त्या काळात आणल्या होत्या. आणि अजूनही काय नवीन जे काही करतायत सर्वसामान्य ते प्रयत्न करतोय. शिवाजींनी सांगितलं आम्हाला काहीतरी पैसे मिळेल. शिवाजी पैसे 237 गाव आहेत की त्या प्रत्येक गावात मी पैसे पोहोचल्या. असं कुठलंही गाव नाही. माझ्या यायच्या अगोदर सगळ्यांना मी पैसे मिळत तेवढं बजेट आणले. तिने आता आम्ही दिलेल्या बजेटच ते घेतलाय. बरोबर कोर्टानं 15 दिवसापैकी ते उठवलाय. आता ते पैसे येणार आहेत तुम्हाला उद्या काळामध्ये. माझ्या हातात पैशाला तुम्हाला पैसे द्यायला अडचण नाही. विकासाच्या कामामध्ये आम्ही कुठे कमी पडणार नाही. सातत्याने विकास करतो आणि तो विकास या पुढच्या काळामध्ये करू. सोसायटी अतिशय चांगल्या प्रकारे पाठी चालवली आहे. पूर्वीच्या काळामध्ये जुने नेते आम्ही लहानपणापासून बघत होतो. शुक्रवारनं जाताना त्यावेळेला गायकवाड दादा बुलेटोनं जायचे, शंकरांचे वडील बापसाहेब पटेल जायचे, बाजीराव पटेल त्यावेळेला बुलेटोनं जायचे. अशी या ठिकाणी जायचे आणि तिरलीचे आमचे त्रिपदराव पण त्रिपदरामाने ही सगळी बुलेटोनं कोट बीट घालून जाणारी माणसं ही दोघं जण बाजीराव पटेल आणि शंकरांचे वडील कोट घालत होते. पण धोतर ते आणि सगळं फेटा मोठा बांधून जाणार सगळे आम्ही लहान असताना शुक्रवारचं वाढाय तिथं आम्ही बघायला गेला सगळ्यांना. पण ते ही माणसं ह्या भागातली त्याला उसाला दर आल्यानंतर आपलं सगळे घरं दारं व्यवस्थित करून आणि सर्वसामान्याला आधार द्यायचं काम या ठिकाणी करायचे. पीडी साहेब तर दादांच्याकडे बोंद्रेदारांच्याकडे असायचे, सभापती झाले, अनेक संस्थेमध्ये गेले, त्या ठिकाणी काम केलं. ही सगळी काम करणारी माणसं सातत्यानं आणि त्या गावामध्ये आल्यानंतर त्या लोकांचा आदर्श घेऊन काहीतरी काम करावं असं सुद्धा आम्हाला सुद्धा या ठिकाणी अपेक्षा असते. एक चांगलं काम करणारं गाव असं आम्ही त्याला बघतोय आपल्या गावामध्ये. आपल्या गावामध्ये अनेक पहिले आम्ही आता दसऱ्यात माणसं बघितली. एक दिवस चमच्यावर पाणी घेऊन 9 दिवस बसणारी माणसं आम्ही या ठिकाणी बघितलं. ती नदीला पळवत नाही म्हणत्या. नदीला ते माणसाचं काय होणार आहे पळणार त्याचं पोटात काही नसतात 9 दिवस. पण ते नेणारे या ठिकाणी तुमचं मंदिर आम्ही या ठिकाणी बघितलंय. हा एक आदर्श लोकांचा एक त्या भावना त्या ह्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही सातत्यानं बघितलंय. एक चांगली गाव ह्याच्याकडे बघण्याचा हेतू यामध्ये आहे आणि एका चांगल्या गावामध्ये या विकास या सोसायटीच्या याला यायला आपल्याला संधी मिळाली. सगळ्यांनी येऊन सांगितलं आम्हाला आलं पाहिजे या ठिकाणी आम्ही येतो. आणि चांगला कार्यक्रम चांगल्या संस्थेचं आदर्श काम आम्हाला या ठिकाणी बघायची संधी या ठिकाणी मिळाली. त्या संस्थेचे चेअरमन दीपक पाटील यांचे सर्व व्हाईस चेअरमन संचालक त्यांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. गावच्या सरपंचांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. असंच कामामध्ये राहा. विकासाची कामं सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर काम मिळतात. आपण या ठिकाणी पाण्याच्या टाकीचा विषय मांडला. पाण्याचे टाके जनजीवन जलजीवनमध्ये मागायला पाहिजे. आम्हाला त्याला वेगळा फंड त्या ठिकाणी देता येईल. त्या ठिकाणी तुम्ही मागणी करा. आम्ही ते अधिकारी पाठवू त्याचं इस्टिमेट करायला हवं आणि त्यात पैसे द्यायला आपण ते डेप्युटीच्या मीटिंगमध्ये कली ऑफिसमध्ये पालकमंत्री अध्यक्षांनी त्या मीटिंगमध्ये इस्टिमेट केल्यानंतर त्याला पैसे द्यायला हवं आणि ती स्कीम आपण पूर्ण करू. तुम्ही तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही त्याच्याकडे मागणी करा, तुम्हीच पाठपुरावा करा आणि तुमच्या बरोबरीने आम्ही त्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी स्कीम मंजूर करून घेऊ. कारण पाणी हे सगळ्यांनी मिळालं पाहिजे. बेसाहेबांच्या गावात 5 कोटीची स्कीम पाहिजे. रात्री 10:30 त्या अधिकारी सही घेतली आम्ही त्या स्कीमसाठी. त्या आता ही तुमचे जलजीवन स्कीम आहे यात सगळ्या गोष्टी मिळतात पण आपण प्रयत्नात राहायला पाहिजे. ग्रामपंचायत तुमचा सेक्रेटरी तुम्ही सातत्याने त्याच्या ग्रामसेवक राहायला पाहिजे आणि आम्ही तुमच्या पाठीशी राहू. लागत ती पत्र देऊ. पुन्हा लागत त्यांना फोन कुठे यानंतर आम्ही तुमच्यावर येऊ. पण गावच्या प्यायच्या पाण्याचा प्रश्न आपण लवकरच सोडू. यातमध्ये कुठे आपण कमी पडणार एवढं या ठिकाणी सांगतो. पुन्हा एक वेळ या राजश्री शाहू विकास सोसायटीच्या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम केला त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय जय महाराज.